राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तुटावी म्हणून राज्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे। मात्र या संचारबंदीचा नागरिकांवर कसलाच परिणाम होताना दिसत नाहीये। मार्केटमध्ये रस्त्यावर बिनदास्त विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसते आहे। पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे, तरी देखील या दंडात्मक कारवाईला न जुमानता शहरामध्ये मनमोकळे वावरताना काही नागरिक दिसत आहेत। सरकारने ज्या गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे त्या शिथिलतेचा फायदा विनाकारण फिरणारे नागरिक बिनदास्तपणे उठवताना दिसतायत। अशीच परिस्थिती राज्यामध्ये जास्त वेळ राहिली तर शासनाला कडक निर्बंध लागू केल्याशिवाय पुढील पर्याय राहणार नाही, असं चित्र तरी सध्या आज दिसतंय। चोपडा शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे, तसेच नगरपालिकेच्या मदतीने ही कारवाई करण्यात येते आहे। तसेच मोटर व्हेकलची कारवाई देखील करण्यात येत आहे, तरी देखील अजूनही नागरिकांच्या मनामध्ये कोरोनाबद्दलची भीती दिसत नाही। अजूनही नागरिक रस्त्यावरती विनाकारण बिनदास्त फिरताना दिसतायत। अशा लोकांवर जास्तीत जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न आहे। दंडात्मक कारवाई करून देखील नागरिक फिरत असतील तर सर्व कायदेशीर कारवाई करून कोर्टात पाठवण्यात येईल, असे चोपडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सांगितलं आहे। गेल्या 2 दिवसापासून शासनाने कडक निर्बंध लागू केलेले आहेत। लॉकडाऊनचे कडक निर्बंध या ठिकाणी चालू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसतो आहे। आम्ही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर, वाहन चालकांवर, पादचाऱ्यांवरती कारवाई करतोय। तरीसुद्धा नागरिकांच्या मनात अजूनही कोरोनाबद्दलची जी भीती असायला पाहिजे ती भीती दिसत नाही। अजूनही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती विनाकारण बाहेर फिरत आहेत। आम्ही अशा लोकांवरती जास्तीत जास्त कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज दिवसभरामध्ये आम्ही नगरपालिकेच्या मदतीने 35 अँटीजेन टेस्ट केल्या आणि जवळपास आमच्या विनामास्कच्या आज 35 कारवाया झालेल्या आहेत। मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे आमच्या कारवाईचं काम चालू आहे। नागरिकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की कोरोनाला प्रतिबंध त्यांच्या न फिरण्यामुळे होईल। लोकांनी जर अशा प्रकारचं जर सहकार्य केलं तरच आपण त्याच्यावरती मात करू शकू। नागरिकांनी निश्चितपणे असं सहकार्य केलं तरच लवकरात लवकर या गोष्टीला प्रतिबंध होईल असं मला वाटतं। धन्यवाद साहेब। जर दंडात्मक कारवाईने नागरिक ऐकत नसणार तर पुढची कारवाई काय करणार? त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे लागतील। कोविड प्रतिबंधाचे उल्लंघन केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या कायद्याखाली जर त्यांच्याविरुद्ध जर गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टामध्ये जर पाठवलं तर त्यांच्यावरती आणखीन कडक कारवाई होईल असं मला वाटतं। धन्यवाद।